काय 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 नुकसान झालंय हो बोला सरपंच मध्ये आहेत ना पोलीस पाटील पंचनामे झाले पंचनामे झाले वर आम्ही काय झालंय दुसरे दोन शेत बघितले आणि तुमचं राहून गेलं आणि तुम्हाला आम्ही बिलकुल वाऱ्यावर सोडणार नाही सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही बिलकुल आतापर्यंत झालेल्या मदतीपेक्षा जास्ती मदत आम्ही तुम्हाला करणार एवढा सांगतो मी तुम्हाला कारण हे आपलं आपलं गोरगरिबाचं शेतकऱ्यांचं सरकार आहे बरोबर ना सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आपलं त्यामुळे तुम्हाला वाऱ्यावर आम्ही नाही सोडणार शेतकरी हा बळीराजा आपला सगळ्यांना अन्नदाता आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही त्रास होणार नाही असा निर्णय आम्ही घेऊ परवाच्या दिवशी हा भास्करराव बोला भास्कर नमस्कार पंचनामे झाले का पंचनामे झाले बर काय झालं आम्ही ते दुसरीकडचे दोन शेत दोन तीन शेत बघितले हे राहून गेलं काय सुटलं पण पण सगळीकडचं नुकसान जे आहे त्याची मी माहिती सगळी आढावा घेतला आहे आणि आपल्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा की काळजी करू नका आपण त्यांना चांगला जो काही नुकसान भरपाई आहे आतापर्यंत जेवढी झाली नाही तेवढी चांगली आपण त्यांना देऊ त्यांना कुठेही वाढी कल्याणकर स्वतः बघून आले ना तिकडे हा तर काळजी करू नका तुम्ही तुमचं झालेलं नुकसान आता पंचनामा झालेला आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला अपेक्षा असल्यापेक्षा जास्तीची मदत सरकार तुम्हाला करेल हा बा शेतकऱ्याला जेवढं काय आपल्याला जास्तीत जास्त मदत करता येईल ती करू आपण हा